नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। पा 40 गुणांपैकी 28 गुणांचा इतिहास या विषयाचा पेपर आहे। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 3 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, 20 कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली, क पर्याय बरोबर आहे। 2, 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले, अ पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, 1974 मध्ये राजस्थान येथील टिंबटिंब येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा, 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 3 गट देण्यात आलेले आहे आणि तिन्ही गटातील एक एक चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा, 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 संकल्पना चित्र तुम्हाला 2 गुणांसाठी पूर्ण करायचे आहे। पहिले संकल्पना चित्र बघा, जनगणना कार्यातील साक्षरता, दुसरे संकल्पना चित्र आहे हरित क्रांती, वर्ण जनक हेतू आणि परिणाम लिहायचे आहे, आणि तिसरे संकल्पना चित्र आहे इतिहासाची साधने, लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य साधने। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा, 3 टिपा दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 टिपा तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायचे आहेत। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, 4 पैकी कोणत्याही 2 विधानांची सकारण स्पष्ट करायची आहेत। प्रश्न चौथा, दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित उत्तरे लिहा, 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पाचवा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 6 गुणांसाठी लिहायची आहे। प्रश्न क्रमांक 1, खडू फळा या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो, या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। उत्तर, 1988 मध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या खडू फळा या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो, प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्ग खोल्या व स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी देणे, 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षिकेची नियुक्ती, फळा नकाशा प्रयोग साहित्य ग्रंथालय मैदान व क्रीडा साहित्य यासाठी पैसा उपलब्ध करून देणे। दुसरा प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले। उत्तर, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले, दुर्गापूर भिलाई व राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, 2 सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, 3 चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनियरचा कारखाना, 4 पेरांबूर येथील आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, 5 विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना आणि 6 भाकरा नांगल दामोदर यांसारखी प्रचंड धरणे। तिसरा प्रश्न आहे, आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या, आणि चौथा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती। 4 पैकी 2 लिहायचे होते
आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे अभ्यासलेली आहेत। राज्यशास्त्र या विषयावर आधारित 12 गुणांचा पेपर, त्यातील प्रश्न 6, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे। पहिले विधान, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून टिंबटिंब ही संघटना स्थापन करण्यात आली, त्याचे उत्तर येते सार्क। दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली। दुसरे विधान, भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात, ब पर्याय बरोबर आहे राष्ट्रपती। भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात। प्रश्न 7, खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा, 3 विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणत्याही 2 विधाने चूक आहेत का बरोबर ते सांगून त्यांचे कारण स्पष्ट करायचे आहे 4 गुणांसाठी। प्रश्न 8, पुढील संकल्पना स्पष्ट करा, 2 संकल्पना दिलेल्या आहेत, कोणती 1 संकल्पना स्पष्ट करायची आहे 2 गुणांसाठी। 1 आहे जलद कृती दलाचे कार्य आणि दुसरी संकल्पना आहे राष्ट्रीय हितसंबंध। प्रश्न 8 ब प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, 2 पैकी कोणती 1 संकल्पना चित्र तुम्हाला 2 गुणांसाठी पूर्ण करायचे आहेत। आपण या ठिकाणी दोन्ही संकल्पना चित्र पूर्ण केलेले आहेत। पहिले संकल्पना चित्र आहे पहिल्या महायुद्धातील सहभागी मित्र राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली। आणि दुसरे संकल्पना चित्र आहे सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने, दहशतवाद, पाकिस्तानचे आव्हान, भारत चीन यांच्यातील तणाव, अंतर्गत हिंसक चळवळी। प्रश्न 9, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, 2 प्रश्नांपैकी कोणत्याही 1 प्रश्नाचे उत्तर 2 गुणांसाठी लिहायचे आहे। प्रश्न 1, सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा। आणि दुसरा प्रश्न आहे भारताने परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे। पा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9 वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।